रत्नागिरी सोलापूर महामार्गासाठी सुमारे 300 एकर सुपीक जमीन संपादित करावी लागणार आहे, त्यामुळे या महामार्गावरील शिये पडळवाडी बायपास मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे। खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना या मागणीचं निवेदन सादर केलं। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर विभागाच्या वतीने सध्या सोलापूर रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरण करण्याचे नियोजन सुरू आहे। या प्रस्तावित महामार्गावरील पडवळवाडी केरले केरली कुशिरे निगवेदुमाला भुये भुयेवाडी जठारवाडी शिये या गावांमधील 400 ते 500 शेतकऱ्यांची सुमारे 300 एकर सुपीक जमीन महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे। यापैकी बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्यांची जमीन महामार्गासाठी संपादित झाल्यानंतर त्यांच्या चरितार्थासाठीचं साधनच उरणार नाही, त्यामुळे या 9 गावातील शेतकऱ्यांनी या प्रस्तावित महामार्गाला विरोध केलाय। खासदार संजय मंडलिक आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना या संदर्भात निवेदन सादर करून शिये ते पडवळवाडी हा टप्पा रद्द करून बोरपाडळे ते वाठार या पर्यायाचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे। खासदार संजय मंडलिक यांनी या रस्त्याच्या भरावामुळे भुये शिये भुयेवाडी यासह कसबा बावड्याला पुराचा धोका वाढणार असून शेतीसह अन्य मालमत्तांचं नुकसान होणार असल्याचं सांगितलं। माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शेती आणि अन्य मालमत्तांचं नुकसान करणारा शिये ते पडवळवाडी हा बायपास रद्द करून हा महामार्ग बोरपाडळे वारणानगर वाठार अशा पद्धतीनं तयार करावा अशी मागणी केली। यावेळी समाज कल्याण समिती सभापती कोमल मिसाळ भीमराव पाटील माणिक शिंदे कृष्णात पवार बाबासाहेब पाटील देवा पाटील विक्रम पाटील आदी उपस्थित होते।